अत्यंत धक्कादायक अशी बातमी. आपला जिल्हा आपली बातमीची सुरुवात या बातमीनं आपल्याला करायला लागते. दुर्दैवी आहे, बीडमधल्या हॉरर किलिंग प्रकरणातल्या जखमी मुलीचा आज दुर्दैवी मृत्यू झालाय. प्रेम प्रकरणाला विरोध करत सख्ख्या भावानं विष प्यायलेल्या आपल्या बहिणीवर आणि तिच्या प्रियकरावर तलवारीनं हल्ला केला होता. 2 दिवस या मुलीची मृत्यूशी झुंज सुरू होती, मात्र अखेर आज तिचा मृत्यू झाला. लक्ष्मीकांत रुईकर आमचे प्रतिनिधी आपल्या संपर्कात आहेत. लक्ष्मीकांत, अत्यंत दुर्दैवी आणि तितकीच धक्कादायक ही घटना आहे, काय सांगाल? अगदी बरोबर आहे अजित. साधारणपणे मंगळवारी सायंकाळच्या सुमारास हा प्रकार घडला होता आणि या प्रकारानंतर हा जो मुलीचा भाऊ आहे त्याने अक्षरशः हॉस्पिटलमध्ये जाऊन त्याच्या बहिणीवर आणि तिच्या प्रियकरावर हल्ला केला होता तलवारीने आणि कोयत्याने, आणि हे दोघंही गंभीर जखमी होते. ती मुलगी कोमामध्ये होती आणि अखेर साधारणपणे रात्री 1:30 ते 2 च्या सुमारास तिच्या प्राणज्योत मालवलेली आहे आणि तिच्यावर दुपारी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार देखील करण्यात आलेले आहेत. विशेष म्हणजे हा जो भाऊ आहे याचं देखील लव्ह मॅरेज झालेलं आहे अशी माहिती मिळते. म्हणजे स्वतः प्रेम विवाह केलेल्या भावाने मुलीच्या बहिणीच्या मात्र प्रेम विवाहाला किंवा प्रेम प्रकरणाला विरोध केला आणि त्यातून ऑनर किलिंग प्लस हॉरर क्लिनिंग असा एक अत्यंत धक्कादायक हे सगळं आहे. म्हणजे स्वतः करायचं मात्र बहिणीनं किंवा महिलेनं काही केलं ते मात्र सहन होत नाही, हे चिंताजनक आणि विचार करायला लावणार आहे. धन्यवाद लक्ष्मीकांत. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.